आदरणीय इंदुमती जी, उपस्थित सज्जन हो, नमस्कार। मी या मराठीतून बोलतो आहे, हिंदीमध्ये बोलू शकतो आहे, पण कदाचित त्याच्यामध्ये जो प्रवाह आहे तो तितका चांगला येणार नाही असं मला वाटलं। एका तपस्विनीनी बोलल्यानंतर आपण बोलायला उभं राहणं, मला असं वाटतं ही एक बौद्धिक बालिशता आहे। पण तरीसुद्धा काही वडीलधाऱ्यांच्या आज्ञेमुळे मी हे धाडस करतो आहे, माफी असावी। इंदुमतीजींनी आपल्या प्रवचन मालिकेमधून आपल्या पुढे ज्या विषयांचा उहापोह केला, मला असं वाटतं की त्याच्यामधून त्यांच्या अंतर्यामी जी व्यथा आहे ती त्यांनी आपल्या सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवली। त्यांच्या विचारांमधली स्पष्टता, त्याच्या मागची तळमळ, शब्दांची अचूक अशी निवड आणि प्रत्येक कल्पनेच्या मागे असणारं त्यांचं जे तप आहे याची जाणीव मला वाटतं आपल्या सगळ्यांना उत्तम रीतीने झाली असेल। आणि एखाद्या व्यक्तीचं ही परिस्थिती बघून खरोखर आतडं पिळवटून निघतं, तुटतं आणि त्याच्यामधून पुनरुत्थान विद्यापीठ सारख्या संकल्पनेचा जन्म होतो। मानवी जीवनामध्ये संस्काराची किती आवश्यकता आहे त्याच्यामध्ये विविध वयोगट घेऊन त्यांनी ते आपल्यापुढे अतिशय चांगल्या प्रकारे मांडलं। पण मला असं वाटतं की त्यांना अजून काही बरंच सांगायचं आहे, पण वेळेची मर्यादा, त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांनी स्वतःला बाण घातला आहे असं त्याच्यामध्ये जाणवलं। तेव्हा मला असं वाटतं की आपण एक मालिका, प्रवचन मालिका इथे ठेवली तर जास्त आपल्याला सगळ्यांना चांगला त्याचा लाभ होईल। मानवी जीवन जेव्हा संस्कारांचा विषय निघतो तेव्हा आत्ताच्या पिढीमध्ये किंवा आपल्याही कुणाच्याही मनामध्ये असा विचार येतो की माणसासाठी संस्काराची का आवश्यकता आहे, हो नसले संस्कार तर काय काय, पशूंना कुठे, गाय कुठे कुठे दात घासते का, म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये अनेक उभे राहू शकतात की आम्हालाच माणसालाच संस्काराची का आवश्यकता आहे, आम्ही पशूंसारखं जीवन, स्वैर जीवन जगलं तर काय बिघडतं त्याच्यामध्ये। आपल्या पूर्वजांनी या गोष्टींचा अतिशय सखोल असा अभ्यास केला आहे। त्याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी येते की मानवी जीवनाचं प्रयोजन काय आहे, हो मानवी जीवन आणि पशुजीवन, आहार निद्रा भय मैथुनंच सामान्यमेकं पशुभीर नराणाम बुद्धी ही तेषाम अधिको विशेषो बुद्धिर्विहीना पशुभीर समाना। आहार निद्रा भय आणि मैथुन या गोष्टी माणसामध्ये आणि पशुमध्ये समान आहेत, पण माणसामध्ये विशेष असं जे आहे ती त्याची बुद्धी आहे आणि या बुद्धीमुळे माणूस आणि पशु हे वेगळे होतात। जर ही बुद्धी नसती तर माणूससुद्धा पशुप्रमाणेच असता। मग आता आपल्या डोळ्यापुढे एक प्रश्न पण उभा राहतो की मग पशूंना बुद्धी नाही का? पशूंना पण बुद्धी आहेच, पक्ष्यांना बुद्धी आहेच, त्यांचं त्यांचं काम ते किती व्यवस्थितपणे करतात। सुगरिणीसारखा पक्षी घेतला आपण तर किती सुंदर असं घरटं ती बांधते, पण सुगरीण परंपरेनी हजारो वर्षापासून तसंच घरटं बांधत आलेली आहे, त्याच्यामध्ये विकास नाही आहे। चिमणीचं जसं घरटं असेल तसं सुगरिणीला बांधता येणार नाही। मग माणसाच्या बुद्धीची विशेषता काय आहे? तर कॅन डू, माणूस करू शकतो आणि बनू शकतो। माणसाने प्रयत्न केला तर तो चिमणीच्या घराप्रमाणे पण घर बांधेल,
सुग्रिणीच्या घराप्रमाणे सुद्धा तो घर बांधू शकतो. या सगळ्या गोष्टी प्रयत्नांनी त्याला शिकता येतात आणि ही त्याची मोठी शक्ती आहे. ही बुद्धी ही त्याची मोठी शक्ती आहे. मग ही माणसालाच बुद्धी का दिली हाही प्रश्न उभा राहतो. तर माणसालाच ही बुद्धी देण्याचं कारण मानवी जीवनाचं प्रयोजन असं आहे की हे विश्व ज्यांनी बनवलेलं आहे असा जो भगवंत देव ईश्वर काही नावाने आपण त्याला म्हणा की त्याला समजून घेणं त्याच्यापर्यंत पोहोचणं त्याच्या मांडीवर जाऊन बसणं त्याला समजणं हे मानवी जीवनाचं प्रयोजन आहे. त्याच्यासाठी माणसाला ही बुद्धी दिलेली आहे आणि त्याच गोष्टीसाठी त्यांनी त्याचा वापर करायचा आहे. म्हणून त्याची ही जी बुद्धी आहे ही बुद्धी आणि मन हे सेन्सिटिव्ह असलं पाहिजे, प्रगमनशील असलं पाहिजे, प्रोग्रेसिव्ह असलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या पूर्वजांनी ही सगळी समाजरचना ही केली होती. तेव्हा माणसाच्या जीवनाचं प्रयोजन आपल्या सगळ्यांच्या जीवनाचं एकच प्रयोजन आहे आणि ते म्हणजे आम्हाला देव समजून घ्यायचा आहे. एक तो देव आपुला करून घ्यावा तेणे विना जीवा सुख नोहे असं तुकाराम महाराज म्हणतात. तेव्हा त्याला समजून घेण्यासाठी ही बुद्धी आम्हाला दिलेली आहे हे निर्विवाद. मग या बुद्धीचा वापर त्या पद्धतीने आम्ही करतो का, म्हणजे आपल्या सगळ्यांची जीविका किंवा जीवनाचं ध्येय हे समान आहे आणि जेव्हा हे ध्येय समान असतं हे जेव्हा सगळ्यांना समजतं तेव्हा त्याच्यामधून जो निर्माण होतो तो समाज असतो. नाहीतर एक दुसरा वेगळा शब्द आहे समज आणि समाज. पशूनाम संघ इति समज हा, पशूंचा जो संघ असतो त्याला समज असं नाव आहे आणि ज्यांचं एक ध्येय असतं त्याला समाज असं म्हटलं जातं. तेव्हा आपल्या सगळ्यांचं ध्येय हे एकच आहे, त्या देवाला समजून घ्यायचं. हीच आपल्या सगळ्यांची जीविका आहे. मग आत्ता आपण जे करिअर वगैरे ह्या वेगवेगळ्या गोष्टींच्याबद्दल आपण बोललो, करिअरला मराठीमध्ये एक सोपा शब्द आहे उपजीविका. उप याचा अर्थ काय होतो, प्रायमरी नाही सेकंडरी. जर उपमुख्याध्यापक आणि मुख्याध्यापक, उप याचा अर्थ सेकंडरी झाले ते. तर उपजीविका म्हणजे माझ्या चरितार्थाचं साधन काय. आणि आत्ता आपला प्रश्न असा आपल्या सगळ्यांच्या पुढे जो असतो किंवा तरुण वर्गासमोर जो असतो तो करिअर आपण हे या चुकीच्या गोष्टीला म्हणतो, उपजीविकेला आपण करिअर म्हणतो आणि खरोखर जी आपली जीविका आहे ती आपण पूर्णपणे विसरून जातो. आपल्या पूर्वजांनी आणि खरोखर विश्वाच्या इतिहासात या गोष्टीला तोड नाही आहे की माणूस त्याचा जन्मच्या पूर्ण अवस्थेमध्ये आश्रम व्यवस्था आणि वर्णव्यवस्था याच्या माध्यमामधून त्यांनी धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांची अतिशय निश्चित अशी व्यवस्था करून दिलेली आहे की चार आश्रम जे आहेत त्याच्यामधून माणूस त्यांनी जी आश्रम व्यवस्था उत्तम रीतीने जर पाळली तर तो मोक्षप्राप्तीपर्यंत निश्चितपणे जाऊ शकतो. वर्णव्यवस्था जी आहे आपली जी एक पाश्चात्य तत्वज्ञान आणि आपलं तत्वज्ञान याच्यामध्ये एक मूलभूत फरक असा आहे की त्यांचं तत्वज्ञान इन्स्टिंक्ट म्हणजे प्रेरणेवर अवलंबून आहे आणि आपलं तत्वज्ञान जे आहे हे पुनर्जन्मावर आधारलेलं आहे. त्यामुळे जन्मतः आपला व्यवसाय ठरतो याचं खरं आपल्याला वाईट वाटण्याचं काही कारण नाही आहे, पण त्याचे फायदे अनंत आहेत त्यालाही त्यांनी स्पर्श केलेला आहे की या व्यवस्थेमध्ये वर्णव्यवस्थेमध्ये बेकारी नावाची चीज नाही आहे. तुम्ही जन्माला आल्याबरोबर तुमचा व्यवसाय ठरला त्यामुळे तुमची त्याच्यामध्ये असणारी एफिशियन्सी ही अत्युत्कृष्ट असणार आहे. आज 25व्या वर्षी किंवा 30व्या वर्षी जो डॉक्टर MD झालेला असतो तो तरीसुद्धा त्याच्या क्षेत्रामध्ये उमेदवारच असतो, पण तेव्हाचा जो तरुण असेल तो 25 वर्ष त्याचं शिक्षण झाल्यानंतर तो त्याच्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट असायचा. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये अशी होती की फक्त पैसा जास्त आहे म्हणून कुणी कुणाच्या व्यवसायावर आक्रमण करू शकत नव्हता. म्हणजे खरोखर तसं पाहिलं तर आमचे पूर्वज हे जास्त समाजवादी होते आणि जास्त समानता त्यांनी आणली होती. तेव्हा ह्या गोष्टी त्याच्यामध्ये ज्या सांगितलेल्या आहेत त्याच्यातून मानवी जीवनाचं प्रयोजन आणि म्हणूनच असं म्हटलेलं आहे की जंतूनाम नरजन्म हा दुर्लभम, की सगळ्या सजीव प्राण्यांसाठी
मानवी जन्म जो आहे हा दुर्लभ आहे, हा अनेक जन्मांनंतर आपल्याला मिळतो आणि हा आपल्या अशा विकासासाठी मिळतो, त्या विकासासाठी आपल्याला ही बुद्धी दिलेली आहे। त्याही पलीकडे जेव्हा आपण येतो, आपला जन्म भारत ह्या देशामध्ये झाला, त्याच्यातूनही त्यांनी म्हटलंय दुर्लभम भारते जन्म, की भारत देशामध्ये जन्म होणं ही सुद्धा दुर्लभ गोष्ट आहे। ही दुर्लभ गोष्ट का आहे? कारण इथे भगवंताचे 10-10 अवतार झालेले आहेत। ही जणू काही भगवंताची रोपवाटिका आहे, भगवंताची नर्सरी आहे। याच्या या भूमीमध्ये जे प्रयोग झालेले आहेत ते आपण स्वतः समजून घेऊन पूर्ण जगाची बाग फुलवायची हे आपल्यासाठी असलेलं आद्य कर्तव्य आहे। आणि म्हणूनच असा उद्घोष आपल्या ऋषींनी केलाय की एतद् देश प्रसूतस्य सकाशात अग्रजन्मना स्वमसम चरित्र शिक्षेरन पृथ्वीयाम सर्व मानवः, की या देशामधल्या प्रत्येक व्यक्तीचं चरित्र असं असेल की पृथ्वीवरच्या सगळ्या माणसांना ते प्रेरणा देईल आणि शिक्षण देईल। किती उदात्त अशा प्रकारची ही गर्जना ही त्यावेळेस त्यांनी केलेली होती। तेव्हा आपल्या सगळ्यांना ही आमची भारतीय संस्कृती काय आहे हे चांगल्या रीतीने समजून घ्यायचं आहे, स्वतः समजवायचं आहे आणि इतरांच्या पर्यंत हे विचार देशोदेशी पोहोचवायचे आहेत। लोक परदेशामधले लोक पैसा कितीतरी कमवत असले तरी सुद्धा अध्यात्मासाठी भुकेलेले आहेत, प्रेमासाठी, खऱ्या प्रेमासाठी भुकेलेले आहेत, मानसिक उपासमार होते आहे। अशा लोकांच्यापर्यंत हे विचार आपल्याला घेऊन जायचे आहेत। पण आत्ताची परिस्थिती आपल्याला काहीच समजलेलं नाही आहे। मला वाटतं पुनरुत्थान विद्यापीठाचं जे काही वाङ्मय आहे ते आपल्या सगळ्यांच्यासाठी आहे, जसं विद्यार्थ्यांच्यासाठी आहे तसं पालकांच्यासाठी असेल। आपण जर त्याचा उत्तम रीतीने अभ्यास केला, करू शकलो, तर आपल्या पूर्वजांनी ऋषीमुनींनी जे सांगितलं आहे की कृणवंतो विश्वम आर्यम, हे आम्ही निश्चितपणे साकार करू शकू, ही आमच्या संस्कृतीची महत्ता आहे। एवढं बोलून मी माझे 4 शब्द संपवतो।